ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ग्रामपंचायत वारुळवाडी आणि राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील फाउंडेशन आणि राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाच्या संयुक्त विद्यमाने वारुळवाडी ग्राम संसद येथे विश्व साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जयंती सोहळ्याच्या निमित्तानं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार दत्ता लोखंडे, आदर्श माध्यमिक मुख्याध्यापक पुरस्कार सोमनाथ पवार, वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर रोहित अल्लट, आदर्श शिक्षक पुरस्कार संदीप थोरात, गुणवंत कलावंत पुरस्कार सुजाता कांबळे आणि संजय कांबळे, भूमिपुत्र पुरस्कार सागर शिंदे, नवउद्योजक पुरस्कार शिवाजी राजे राजगुरु, जिल्हा परिषद मुख्याध्यापक पुरस्कार सुरेश देठे, बँक ग्राहक सेवा पुरस्कार अशोकराव खुडे, कोरोना योद्धा पुरस्कार संतोष पंचराज, किसान पुरस्कार राहुल मेहर, सामाजिक योगदान पुरस्कार दत्ता चव्हाण, उल्लेखनीय कार्य विशेष सन्मान नवउद्योजक संजय वारुळे, आदर्श सरपंच राजेंद्र मेहर, सामाजिक कार्यकर्ता विशाल अल्हाट, अहिल्यादेवी मागासवर्गीय पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेगर या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, वारुळवाडीचे गावचे आदर्श सरपंच राजेंद्र मेहर, उपसरपंच मायाताई डोंगरे, उद्योजक संजय वारुळे, आदर्श गाव बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे, हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ आल्हाट, राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भांडे, प्रमुख वक्ते म्हणून सत्यशोधक बहुजन आघाडीचे अध्यक्ष सचिन बगाडे, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख दादाभाऊ आल्हाट, समाज अभ्यासक किशोर आल्हाट, बस्ती गावचे उपसरपंच रोहिदास गोरडे, संजय निराधार योजनेचे नितीन घोलप, सिनेस्टाईल किरण कुमार ढवळपुरीकर, प्राध्यापक श्रीकांत फुलसुंदर, माजी मुख्याध्यापक एच पी नरसुडे, प्रगतिशील शेतकरी रामदास विधाटे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, कार्याध्यक्ष विनय आल्हाट, आदर्श शिक्षक साईनाथ कनिंगध्वज, वारुळवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक सुजाता पुणेकर, संजय कांबळे, पांडुरंग गायकवाड, शारदा नारायण गावकर, संजय फल्ले या गुणवंत कलावंतांनी उपस्थित राहून स्वर अक्षदा म्युझिकद्वारे महामानवांना गीतांची माध्यमातून आदरांजली दिली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ आल्हाट, साईनाथ कनिंगध्वज, अनिल खुडे, आकाश आल्हाट, अमित आल्हाट, बन्सी मोहिते, सुभाष दुबळे, संदीप थोरात सर, श्रीकांत आल्हाट, रवी डोंगरे आदी मान्यवरांनी कष्ट घेतले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायण गाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।